नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ऑपरेशनल ॲम्प्लिफायरचा बफर म्हणून वापर कसा करतात किंवा व्होल्टेज फॉलोअर म्हणून कसा वापर करतात ते आपण आज पाहणार आहोत. तसं आपण या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण बफरचे कार्य किंवा व्होल्टेज फॉलोअर सर्किटचे कार्य कसे चालते ते आपण अभ्यासले. आज आपण मोबाईलचा वापर करून, मोबाईलमधील ॲपचा वापर करून आपण बफरचे प्रॅक्टिकल करणार आहोत. कारण की आत्ता सध्या COVID-19 साथीचा कालावधी चालू आहे आणि त्यामुळे आपल्याला कॉलेजमध्ये येता येत नाही व प्रत्यक्ष प्रॅक्टिकल करता येत नाही. मग अशा वेळेस आपण मोबाईल ॲपमध्ये स्टिम्युलेटरचा वापर करून इनपुट आणि आउटपुट सर्किटचे पाहणार आहोत आणि सर्किट त्याप्रमाणे कार्य करते का ते आपण स्टिम्युलेटरच्या माध्यमातून, ॲपच्या माध्यमातून पाहणार आहोत. प्रत्यक्ष ज्यावेळेस कालावधी कॉलेज साथीचा आजाराचा कालावधी संपल्यानंतर, म्हणजे पुन्हा कॉलेज सुरू झाल्यानंतर आपण प्रॅक्टिकल प्रत्यक्ष करून पाहणार आहोत आणि त्यावेळेस प्रत्यक्ष जोडणी करून आपण निरीक्षण घेणार आहोत. पण त्यावेळी आपल्याला कॉलेज उशिरा सुरू झाल्यामुळे आपल्याला वेळ कमी असणार आणि तो वेळ वाचावा म्हणून प्रॅक्टिकल कसे करायचे ते आत्ता जर का समजून घेतलं, इनपुट व्होल्टेज काय, आउटपुट व्होल्टेज काय, इनपुट काय दिलं तर आउटपुट काय मिळतं, हे जर का तुम्हाला अगोदर माहीत असेल तर तुमचा प्रॅक्टिकल करण्याचा किंवा प्रॅक्टिकल समजून घेण्याचा वेळ वाचेल. आणि तो वेळ वाचवण्यासाठी मी आज हे तुम्हाला मोबाईल ॲपच्या माध्यमातून प्रॅक्टिकल कसे करायचे, प्रॅक्टिकल कसे समजून घ्यायचे ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर आज आपण ऑपरेशनल ॲम्प्लिफायरचा बफर म्हणून किंवा व्होल्टेज फॉलोअर म्हणून कसा वापर करतात ते आपण पाहूया. स्क्रीनवर तुम्हाला बफर किंवा व्होल्टेज फॉलोअरचा चार्ट दिसतो आहे. तुम्हाला हा PDF फाईल तुम्हाला पाठवलेली आहे. त्या PDF फाईलमध्ये प्रयोगाचा उद्देश, साहित्य, कॉम्पोनंट माहिती, सर्किट डायग्राम, आउटपुट इनपुट आउटपुट इक्वेशन्स, त्याचे उपयोग वगैरे सर्व तुम्हाला यामध्ये चार्टमध्ये आपण या अगोदरच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. त्याचं कार्य पण आपण समजून घेतलेलं आहे. तर या बफरचं कार्य आपण समजून घेतलेलं आहे. तर बफर काय करतो, तर जेवढं आपल्याला इनपुट व्होल्टेज देतं तेवढंच आपल्याला आउटपुट व्होल्टेज, जेवढं आपल्याला इनपुट व्होल्टेज देतं आपण तेवढंच आपल्याला आउटपुट व्होल्टेज मिळतं आहे. आणि इनपुट आणि आउटपुटमधील व्होल्टेजमध्ये किंवा इनपुट आणि आउटपुट सिग्नलमधील फेज डिफरन्स काय असणार आहे, 0 असणार आहे. म्हणजे इन फेजमध्ये आपल्याला आउटपुट मिळणार आहे. म्हणजे आपण जे काय इनपुट देऊ तेच तेच इनपुट आपल्याला आउटपुटला मिळणार आहे. म्हणजे Vin बरोबर Vout असणार आहे. ते आपल्याला पाहायचं आहे, प्रत्यक्ष त्याप्रमाणेच मिळतं आहे का ते आपल्याला पाहायचं आहे. त्यासाठी निरीक्षण तक्ता यामध्ये दिलेला आहे. त्या निरीक्षण तक्त्यामध्ये आपण सप्लाय व्होल्टेज लिहिणार आहोत. सप्लाय व्होल्टेजच्या सर्किटला आपण सप्लाय देणार, ते सप्लाय व्होल्टेज लिहिणार आहोत. दिले जाणारं इनपुट व्होल्टेज लिहिणार आहोत आणि प्रॅक्टिकली मिळणार आपल्याला आउटपुट व्होल्टेज, स्टिम्युलेटरच्या माध्यमातून मिळणारा आउटपुट व्होल्टेज आपण या ठिकाणी लिहिणार आहोत. म्हणजे इनपुट आणि आउटपुटची नोंद करण्यासाठी या तक्त्यामध्ये कॉलम आहेत आणि इनपुट आणि आउटपुटमधील तफावत या ठिकाणी आपण लिहिणार आहोत. आता ही तफावत आपण स्टिम्युलेटरच्या माध्यमातून प्रॅक्टिकल करतो आहे त्यामुळे ग्रॉस एरर आपली राहणार नाही आणि ग्रॉस एरर नसल्यामुळं दोन्हीमधील तफावत, इनपुट आणि आउटपुटमधील तफावत काय येणार आहे, 0 येणार आहे. प्रत्यक्ष प्रॅक्टिकल करताना एखाद्या वेळेस तुमचे ग्रॉस एररमुळे थोडीफार तफावत येऊ शकते, परंतु दिलेलं इनपुट व्होल्टेज आणि आउटपुट व्होल्टेज सारखंच असतं. अचूक जर का प्रॅक्टिकल तुम्ही केलं तर दोन्ही इनपुट आणि आउटपुट व्होल्टेज काय मिळेल, आपल्याला सारखं मिळेल. आता आपण प्रत्यक्ष प्रॅक्टिकल कसं करायचं ते पाहूया. तुम्हाला आता काय करायचं आपल्याला प्रॅक्टिकलमध्ये ते सांगितलं, निरीक्षण कसं घ्यायचं ते सांगितलं, सर्किट डायग्राम दाखवलेले. आता मी मोबाईलमधलं कोणतं ॲप वापरायचं आहे ते तुम्हाला सांगतो. या अगोदरचं आपण प्रॅक्टिकल केलं ते कंपॅरेटरचं केलं आणि कंपॅरेटरचं प्रॅक्टिकल करण्यासाठी आपण या ॲपचा वापर केला आणि इतर प्रॅक्टिकल करण्यासाठी आपण इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायर, नॉन इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायर, इन्व्हर्टिंग ॲडर, डिफरन्शियल ॲम्प्लिफायर किंवा सबस्ट्रॅक्टर याचं प्रॅक्टिकल आपण या ॲपचा वापर करून आपण केलं. आता बफरचं प्रॅक्टिकल करण्यासाठी मी या आपण पहिल्या परत ॲपचा वापर करणार आहोत. आता मी हे ॲप मी काय करतो, उघडतो आणि पाहूयात आपलं काय होतं आहे. हे
हे ॲप उघडल्यानंतर आपल्याला स्क्रीनवर याप्रमाणे ऑप्शन्स मिळतील. एक नॉन इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायर, इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायर, डिफरन्शियल ॲम्प्लिफायर, समिंग ॲम्प्लिफायर आणि इन्व्हर्टिंग समिंग ॲम्प्लिफायर. परंतु यामध्ये कुठेही बफर किंवा व्होल्टेज फॉलोअरचं ऑप्शन नाही आहे. मग आपण तरीसुद्धा याच ॲपचा वापर करून आपण काय करणार आहोत, बफर किंवा व्होल्टेज फॉलोअरचं प्रॅक्टिकल करणार आहोत. मग त्यासाठी मी काय करतो, नॉन इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायरचं मी सर्किट निवडतो. म्हणून मी नॉन इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायरच्या सर्किटवर क्लिक करतो. आता यामध्ये नॉन इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायरच्या सर्किटची तुम्ही जर का रचना पाहिली तर नॉन इन्व्हर्टिंग टोकाला इनपुट दिलेलं आहे. नॉन इन्व्हर्टिंग टोकाला काय दिलेलं आहे, इनपुट दिलेलं आहे. आणि इन्व्हर्टिंग आणि आउटपुटमध्ये काय जोडलेलं आहे, रेजिस्टन्स जोडलेलं आहे. आणि इन्व्हर्टिंग टोकामधून ग्राउंड रेजिस्टन्स केलेला आहे. हे आपण आता पाहिलं. आता आपण व्होल्टेज फॉलोअर किंवा बफरचं सर्किट पाहूया. बफरचं सर्किट आपण चार्टमध्ये तुम्हाला दिलेलं आहे, त्या सर्किटची रचना आपण पाहूया. यामध्ये तुम्हाला इनपुट व्होल्टेज आपण नॉन इन्व्हर्टिंग टोकाला दिलं आहे आणि इन्व्हर्टिंग आणि आउटपुट टोकामध्ये कोणताही रेजिस्टन्स जोडलेला आहे आणि नाही, आणि इथं दुसरं कुठलाही कंपाऊंड जोडलेला नाही आहे. मग आता आपण ही सुविधा तर आपल्याला त्या ॲपमध्ये नाही आहे, मग त्या ॲपमधूचा वापर करून आपल्याला प्रॅक्टिकल करायचा आहे. तर मी त्याच ॲपमध्ये त्याच नॉन इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायरमध्ये थोडासा बदल करतो. आता तो कसा बदल करायचा तो पाहूया आपण. आता हे दोन सर्किट आहेत, हे बफरचं सर्किट आहे आणि हे नॉन इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायरचं सर्किट आहे. इन्व्हर्टिंग टोकामधला ग्राउंड केला रेजिस्टर्स आणि हा जो फीडबॅक रेजिस्टर आहे, इथं फीडबॅक रेजिस्टर्स काय आहे, 0 ओहम आहे. या ठिकाणी फीडबॅक रेजिस्टर दाखवला आहे. मग मी या ठिकाणी फीडबॅक रेजिस्टर 0 ओहम आहे म्हणून मी या ठिकाणी फीडबॅक रेजिस्टर काय करतो, 0 ओहम करतो. मग मी या ठिकाणी पहिल्यांदा कंपाऊंडची निवड करतो. आपण कुठलंही सर्किट करताना पहिल्यांदा कंपाऊंडची निवड करतो. मग हा जो फीडबॅक रेजिस्टर आहे, हा फीडबॅक रेजिस्टर मी काय करतो, 0 ओहम करतो. मग हा फीडबॅक रेजिस्टर मी काय केला, 0 ओहम केला. मग किलो ओहमच्या ऐवजी मी काय करतो, मिली ओहममध्ये जातो. कारण की आपल्याला तो रेजिस्टन्स काय पाहिजे, एकदम 0 पाहिजे. आणि आपण रेजिस्टरची किंमत एक्झॅक्ट ठेवलेलीच आहे, किलो ओहम ठेवला तरी काय फरक पडणार नाही. तरीसुद्धा आपण प्रिकॉशन म्हणून काय केलं, याचं फीडबॅक रेजिस्टर्स काय, मिली ओहममध्ये 0 ओहम ठेवला आणि त्याची व्हॅल्यू काय ठेवली, एक्झॅक्ट ठेवली रेजिस्टरची. आता यात ऑप्शन निवडायला, त्यात मी एक्झॅक्ट ठेवली. आता हे झालं आपलं एक काम केलं आपण. तर यामध्ये फीडबॅक रेजिस्टर आपण काय केला, 0 केला, म्हणजे हा फीडबॅक रेजिस्टर 0 झाला. परंतु यामध्ये काय आहे, अजून एक रेजिस्टर आहे. कोणता आहे, तर इन्व्हर्टिंग टोकामधून ग्राउंड केलेला RG जो रेजिस्टर आहे, तो रेजिस्टर आपल्याला नको आहे. म्हणजे ही जोडणी आपल्याला इन्व्हर्टिंग टोक रेजिस्टरद्वारे ग्राउंडला जोडायचं नाही आहे. यात जोडलेलं आहे का, हे टोक फक्त इन्व्हर्टिंग टोक हे आउटपुटला जोडलेलं आहे, म्हणजे फीडबॅक रेजिस्टर काय केलं आहे, 0 केलेलं आहे, बाकी कुठं जोडलेला नाही आहे. मग तसं करण्यासाठी मी काय करतो, हा जो ग्राउंडजवळ जोडलेला रेजिस्टर आहे, हा ग्राउंडला जोडलेला रेजिस्टर आहे, मी अगणित करतो. हा अगणित केला तरी इकडून इकडं प्रभाव होणार नाही, म्हणजे हा रेजिस्टर या सर्किटमधून सर्किटमध्ये येणार नाही, इकडून इकडं करंटच वाहणार नाही. फक्त हा इकडं 0 असल्यामुळे इकडं शॉर्ट झालेलं आहे. हे लिंक काय झाली, इन्व्हर्टिंग टोक आणि आउटपुट टोक काय केलं आहे, लिंकच्याद्वारे काय केलं आहे, शॉर्ट केलेलं आहे, 0 ओहम रेजिस्टर टाकलेलं आहे. मग हा जर का रेजिस्टन्स अगणित केला तर आपल्याला काय होईल, बफरप्रमाणे हे सर्किट कार्य करेल. मग बफरप्रमाणे सर्किट कार्य करण्यासाठी मी काय करतो, RG काय करतो, अगणित ओहम ठेवतो. मग अगणित ओहम ठेवण्यासाठी मी काय केलं, RG ची किंमत मी कशामध्ये ठेवली, RG ची किंमत मी गिगा ओहममध्ये ठेवली. म्हणजे मिली ओहम, ओहम, किलो ओहम, मेगा ओहम, मेगा ओहमपेक्षा मोठे किंमत गिगा ओहमची आहे. मग गिगा ओहममध्ये मी ठेवली, म्हणजे तो जास्तीत जास्त मी रेजिस्टन्स ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि मी ह्याची किंमत घेताना किंमत घेतो घेतो आहे 9 9 9 9 9 9 9 9 9, म्हणजे जेवढे मी तुम्हाला जास्तीत जास्त आकडे ठेवता येतील तेवढे मी ठेवलेलं आहे. ह्याच्यापेक्षा सुद्धा जास्त आपल्याला आकडा वाढवता येतं आहे, पण हा एवढा सफिशियंट आहे, म्हणजे खूप किंमत झाली, म्हणजे अगणित रेजिस्टन्स ठेवलेलं आहे आपण. त्यामुळं इन्व्हर्टिंग टोकाकडून ग्राउंडकडे कोणताही प्रभाव वाहणार नाही, हे ओपन सर्किट झाल्यासारखे होईल आणि फक्त इन्व्हर्टिंग टोक आउटपुटला जोडलं आहे हे राहील. म्हणजे हे सर्किट
बफर प्रमाणे कसं कार्य करतं आहे यासाठी आपण काय केलं, तर आर जी काय केला, अगणित ओहम ठेवला आणि आर एफ शून्य केला, म्हणजे हे सर्किट बफरप्रमाणेच काम करेल. पुन्हा एकदा बघूया आपण. फीडबॅक रजिस्टर शून्य केला म्हणजे फीडबॅक रजिस्टर आपण काय केला, शून्य केला, आणि हा रजिस्टर्स अगणित केल्यामुळे हे सर्किट बफरप्रमाणे कार्य करते, म्हणजे व्होल्टेज फॉलोअरप्रमाणे कार्य करणार आहे. आता ते व्होल्टेज फॉलोअरप्रमाणे कार्य करतं आहे का ते आता आपण पाहूया. यामध्ये आपण कॉम्पोनंटची निवड केलेली आहे. आपला पाहायचा आहे आउटपुट व्होल्टेज, म्हणून हे मी बटन कशावर ठेवलं आहे, आउटपुट व्होल्टेजवर ठेवलेलं आहे. आउटपुट व्होल्टेज मला व्होल्टमध्ये पाहायचं आहे म्हणून मी व्होल्टवर ठेवलेलं आहे. नंतर या सर्किटला कार्य करण्यासाठी मला सप्लाय द्यायचा आहे, मी सप्लाय 15 व्होल्ट देणार आहे, म्हणून या ठिकाणी मी पॉझिटिव्ह 15 व्होल्ट दिलं. आणि निगेटिव्ह 15 व्होल्ट दिलं, वजा चिन्ह वजा 15 लिहावं लागतं आहे. इथं वजा आहे म्हणून वजा लिहून आज नुसतं 15 लिहून चालणार नाही, आपल्याला वजा 15 लिहावं लागणार आहे. इथं अधिक असल्यामुळे आपण अधिक लिहिलं नाही आहे. आता हे झालं सप्लाय व्होल्टेज झालं, ह्या कॉम्पोनंटची किंमत शून्य घेतलेली, हा अगणित घेतलेला आहे, त्यामुळे हा बफरप्रमाणे कार्य करणार आहे, म्हणजे व्होल्टेज फॉलोअरप्रमाणे कार्य करणार आहे. इनपुट आपण नॉन इन्व्हर्टिंग टोकाला दिलेलं आहे. या सर्किटमध्ये पाहिलं तर इनपुटसुद्धा काय आहे, नॉन इन्व्हर्टिंग टोकाला दिलं आहे, इन्व्हर्टिंग टोक आउटपुटला जोडलेला आहे. ठीक आहे, म्हणजे आपण सर्किटची मांडणी करून घेतलेली आहे, सर्किट बफरप्रमाणे आपण बदल करून घेतलेला आहे या सर्किटमध्ये. आणि आता आपण इनपुट व्होल्टेज देणार आहोत. इनपुट व्होल्टेज देताना आपण कशामध्ये देणार आहोत, व्होल्टमध्ये देणार आहोत. इनपुट व्होल्टेज मी समजा 1 व्होल्ट दिले तर आउटपुटला आपल्याला किती व्होल्ट मिळतं आहे तर आपल्याला पाहूया. याला कॅल्क्युलेट म्हटलं पाहिजे, कॅल्क्युलेट म्हटलं तर काय होईल, ते आउटपुट दाखवेल, म्हणून मी काय म्हटलं, याला कॅल्क्युलेट बटन दाबलं. कॅल्क्युलेट केल्यानंतर आपल्याला आउटपुट काय मिळते, गेन 1 मिळते. त्याची गेन काय मिळते, 1 मिळते. इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायरमध्ये जर का आपण सूत्र पाहिलं तर 1 अधिक इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायरमध्ये जर का आपण सूत्र पाहिलं गेनचं तर काय मिळतं, 1 अधिक RF / RS हे सूत्र आहे. सॉरी, मी हे डस्टरनं क्लीन करतो. मग तुमच्या लक्षात आलं, मग यातला आर एफची किंमत काय आहे, 1 आहे. पुन्हा एकदा मी व्यवस्थित काढतो, या ठिकाणी 1 अधिक RF / RS आहे. या ठिकाणी फीडबॅक रजिस्टर काय आहे, शून्य आहे. फीडबॅक रजिस्टर शून्य असल्यामुळं याची किंमत काय झाली, शून्य झाली. आणि त्याची गेन काय मिळाली, आपल्याला 1 मिळाली, म्हणजे बफरची गेन काय आहे, 1 आहे. कारण की हा नॉन इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायरप्रमाणे काम करतो आहे, फीडबॅक रजिस्टर शून्य आहे, त्यामुळं याची गेन काय मिळते, 1 अधिक 0 म्हणजे आपल्याला किती मिळते, 1 मिळते. मी आता हे ॲपमधलं हे जे काय आपण केलेलं आहे ते पुसून टाकतो, म्हणजे तुम्हाला दिसेल नाही तर काय होईल. ठीक आहे, भरपूर झालं, प्लस दिसण्याइतपत मी पुसलेलं आहे. मग आता याची गेन आपल्याला 1 काय मिळते ते समजलं, म्हणजे या बफरची गेन काय मिळाली, 1 मिळाली. त्यामुळं जेवढं आपण इनपुटला व्होल्टेज देऊ तेवढंच आपल्याला आउटपुटला मिळणार आहे, जसं या आपल्याला सूत्रामध्ये सांगितलेलं आहे, इनपुट व्होल्टेज बरोबर आउटपुट व्होल्टेज. या ठिकाणी इनपुट व्होल्टेज बरोबर आउटपुट व्होल्टेज आपण थेअरीमध्ये पाहिलं, म्हणजे जेवढा आपण इनपुटला व्होल्टेज देणार आहे तेवढंच आपल्याला आउटपुटला व्होल्टेज मिळणार आहे. त्यामुळे आपल्याला कॅल्क्युलेट कर म्हटल्यानंतर आपल्याला किती दिलं आहे, 1 इनपुट व्होल्टेज दिलं आहे, आउटपुटला पण काय मिळालं आहे, 1 मिळालं आहे. जेवढं इनपुट दिलं आहे तेवढंच आपल्याला आउटपुटला व्होल्टेज मिळालं आहे. मी समजा या ठिकाणी 1 च्याऐवजी काय दिलं, -1 दिलं, तर आउटपुटला काय मिळणार आहे, -1 मिळालं पाहिजे. मग याला कॅल्क्युलेट कर म्हटलं तर आपल्याला आउटपुटला कॅल्क्युलेट करून मिळतं आहे. आणि आपल्याला काय मिळालं, इनपुट -1 दिलं, आउटपुटला काय मिळालं, -1 मिळालं. याची गेन काय आहे, 1 आहे. आता मी या ठिकाणी बदल करतो,
इनपुट वोल्टेज मध्ये आणि 5 व्होल्ट इनपुट देतो आणि त्याला कॅल्क्युलेट कर म्हटल्यानंतर ते आउटपुटला किती देतं, 5 व्होल्ट देतं, म्हणजे जेवढं इनपुट व्होल्टेज देतं तेवढंच आउटपुटला अधिक 5 दिलं अधिक 5 मिळतं आणि गेन त्याची एकच आहे, गेन त्याची एकच राहणार आहे. वजा 5 दिलं मी तर आउटपुटला काय मिळणार आहे, कॅल्क्युलेट कर म्हटल्यावर आउटपुटमध्ये बदल होणार आहे. बघा कॅल्क्युलेट कर म्हणतो त्याला मी, आउटपुटमध्ये काय झाला, बदल झाला, म्हणजे जेवढं इनपुट व्होल्टेज दिलेलं आहे तेवढंच आपल्याला, जेवढं इनपुट दिलेलं आहे तेवढंच आउटपुटला व्होल्टेज मिळतं आहे. म्हणजे हे सर्किट, हे जे सर्किट आहे या नॉन इनव्हर्टिंग सर्किटचा वापर आपण काय केला, रेजिस्टन्सच्या किमती बदलून बफर म्हणून याचा वापर केला. म्हणजे ॲपमध्ये ती सुविधा नसताना आपण रेजिस्टन्सची किंमत बदलल्यामुळे काय झालेलं आहे, हे सर्किट बफर म्हणून काम करत आहे, म्हणजेच व्होल्टेज फॉलोअर म्हणून काम करत आहे. जेवढं व्होल्टेज आपण इनपुटला देतो आहे तेवढंच व्होल्टेज आउटपुटला मिळतं आहे, म्हणजे हे व्होल्टेज फॉलोअर म्हणून काम करत आहे किंवा बफर म्हणून काम करत आहे. म्हणजे आकृतीमध्ये तुम्हाला ह्या चार्टमध्ये दिलेल्या तक्त्यामध्ये तुम्ही हे निरीक्षण लिहिलं आहे, इनपुट व्होल्टेज आणि आउटपुट व्होल्टेज लिहिलं तर दोन्ही काय मिळेल, आपल्याला सारखं मिळेल आणि दोन्हींची तफावत आपण या ठिकाणी लिहिणार आहोत, ती तफावत काय मिळेल, आपल्याला शून्य मिळेल, कारण की यात ग्रॉस एरर नाही आहे, कारण की आपण मीटरनं व्होल्टेज मोजत नाही, ॲपच्या माध्यमातून आपण निरीक्षण घेतो, त्यामुळे ही तफावत आपल्याला मिळणार नाही, ग्रॉस एरर राहणार नाही. अचूक निरीक्षण घेतलं प्रत्यक्ष प्रॅक्टिकल करताना, तर तुम्हालासुद्धा जेवढं इनपुट व्होल्टेज दिलं आहे तेवढंच आउटपुटला व्होल्टेज मिळेल. म्हणजेच ऑपरेशनल ॲम्प्लिफायरचा वापर बफर सर्किट किंवा व्होल्टेज फॉलोअर सर्किट म्हणून आपल्याला करता येतं आहे. म्हणजे ॲपचा वापर करून आपण हे निरीक्षण घेतलेलं आहे. ज्यावेळेस COVID-19 साथीचा कालावधी चालू असल्यामुळे आत्ता आपलं कॉलेज सुरू नाही आहे, त्यामुळे आपल्याला प्रत्यक्ष कॉलेजमध्ये प्रॅक्टिकल करता येत नाही, परंतु ते प्रॅक्टिकल समजून घेण्यासाठी मी हे मोबाईलमधील ॲपचा वापर करून कसं प्रॅक्टिकल करायचं ते तुम्हाला सांगितलेलं आहे. ज्यावेळेस आपण प्रत्यक्ष प्रॅक्टिकल कॉलेजमध्ये येऊ आणि किटवर जोडणी करून आपण इनपुट आणि आउटपुट व्होल्टेज देऊन प्रत्यक्ष मीटरच्या साह्याने आपण निरीक्षण घेणार आहोतच, तत्पूर्वी आपल्याला ते प्रॅक्टिकल कसं करतात हे समजून घेण्यासाठी मी हे ॲपमध्ये कसं प्रॅक्टिकल करायचं ते तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. आणि आपलं त्यावेळेस प्रॅक्टिकल करतानाचा कालावधी, आपला समजून घेण्याचा कालावधी आपला कमी होईल आणि आपलं कमी वेळामध्ये प्रॅक्टिकल होईल, कारण की ज्यावेळेस कॉलेज सुरू होणार त्यावेळेस बराचसा कालावधी निघून गेलेला असणार आहे आणि आपला वेळ कमी असणार आहे, तो वेळ वाचवण्यासाठी आत्ता आपण प्रॅक्टिकल समजून ॲपच्या माध्यमातून समजून घेत आहोत. धन्यवाद, बेस्ट लक, टेक केअर, आरोग्याची काळजी घ्या, बाय.